गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स फंगी अँड क्लोस्ट्रेडियम म्हणजे उपद्रवी सूक्ष्मजीव कवके आणि क्लोस्ट्रेडियमचा अभ्यास केला होता तरी आज ऑदर हार्मफुल ऑर्गॅनिझम्स म्हणजे इतर रोगकारक सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणार आहोत डू ओनली द क्लोस्टेडियम बॅक्टेरिया कॉज इलनेस म्हणजेच आपल्याला फक्त क्लोस्टेडियममुळेच काही आजार होतात का तर नाही सम पॅथोजेनिक बॅक्टेरिया व्हायरसेस प्रोटोजोआ अँड फंगी आर अल्सो रिस्पॉन्सिबल फॉर कॉझिंग मेनी इन्फेक्टिव्ह डिसिजेस ऑफ ह्युमन बीईंग म्हणजेच इतर अनेक रोगकारक जीवाणू विषाणू आदिजीव कवक हे सूक्ष्मजीवही अनेक मानवी रोगांचा प्रसार करतात त्याची माहिती आपण पाहू तर अभ्यासासाठी पहिला डिसीज म्हणजेच रोग आहे एड्स फुल फॉर्म ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम पॅथोजन पॅथोजन म्हणजे रोगास कारणीभूत असणारा रोगजंतू सूक्ष्मजीव एड्स या रोगास कारणीभूत असणारा रोगजंतू पॅथोजन आहे एच आय व्ही विषाणू फुल फॉर्म ऑफ एच आय व्ही ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे प्रसार आता एड्स या रोगाचा प्रसार कसा होतो थ्रू ब्लड एंड सीमेन ऑफ इन्फेक्टेड पर्सन अँड मिल्क ऑफ मदर सपरिंग फ्रॉम एड्स म्हणजेच एड्स झालेल्या व्यक्तीबरोबर असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्याने एड्स या रोगाचा प्रसार होतो एड्स झालेल्या व्यक्तीच्या रक्ताशी थेट संबंध आल्याने एड्स या रोगाचा प्रसार होतो एड्स संक्रमित आईकडून तिच्या बाळाकडे हा रोग पारिषित होऊ शकतो प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय एड्स या रोगाचे प्रतिबंधात्मक उपाय कोणते आहेत ते पाहू सेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट अवॉइड रियूज ऑफ नीडल्स अँड इंजेक्शन्स एकदाच वापरून फेकून देता येतील अशा सुया आणि सेरींचा वापर करणे संक्रमित व्यक्तीबरोबर लैंगिक संबंध टाळणे एड्स पूर्णतः बरा होण्यासाठी कोणताही ठोस उपचार उपलब्ध नसल्याने त्याचा प्रतिबंध हा एकमेव मार्ग आहे दुसरा रोग अभ्यासाला आहे हिपॅटायटिस म्हणजे कावीळ आणि कावीळ या रोगास कारणीभूत असणारा सूक्ष्मजीव पॅथोजन आहे व्हायरस म्हणजे विषाणू तर हिपॅटायटिस म्हणजे कावीळ या रोगाचा प्रसार कसा होतो बघा मोड ऑफ इन्फेक्शन कंटामिनेटेड वॉटर अँड फूड म्हणजेच दूषित पाणी व दूषित अन्नामार्फत या रोगाचा प्रसार होतो आता हिपॅटायटिस म्हणजेच कावीळ या रोगाचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत बघा क्लीन अँड फिल्टर्ड वॉटर अँड प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड म्हणजेच स्वच्छ गाळलेलं पाणी पिणे व झाकून ठेवलेलं अन्न खाणे हे प्रतिबंधात्मक उपाय आहेत तिसरा रोग अभ्यासाला आहे इन्फ्लुएन्झा त्याला आपण फ्ल्यू म्हणतो इन्फ्लुएंझा या रोगास कारणीभूत रोगजंतू पॅथोजन आहे व्हायरस म्हणजे विषाणू या रोगाचा प्रसार कसा होतो बघा मोड ऑफ इन्फेक्शन कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन म्हणजेच इन्फ्लुएंझा झालेल्या रोग्याशी जर संपर्क आला तर या रोगाचा हो प्रसार होतो प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत बघा पर्सनल हायजीन अँड अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन म्हणजेच इन्फ्लुएन्झा आरोग्याशी संपर्क टाळणे व स्वच्छता राखणे हे प्रतिबंधात्मक उपाय आहेत पुढचे रोग हो आहेत बघा मिझल्स अँड चिकनपॉक्स मिझल्स म्हणजे गोवर चिकनपॉक्स म्हणजे कांजिन्या या दोन्ही रोगास कारणीभूत रोगजंतू सूक्ष्मजीव आहे बघा वायरस म्हणजे विषाणू गोवर व कांजिन्या लहान मुलांच्यात रोग दिसून येतो आता या रोगाचा प्रसार कसा होतो बघा मोड ऑफ इन्फेक्शन कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन म्हणजे गोवर व कांजिन्या आरोग्याशी संपर्क आला तर गोवर व कांजिन्या हा रोग होतो ट्वेंटी मेजर प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत बघा या रोगाचे वॅक्सिनेशन अनकंटामिनेटेड वॉटर क्लीन फूड म्हणजेच निर्जंतुक पाणी पिणं स्वच्छ अन्न व लसीकरण करणं हे प्रतिबंधात्मक उपाय आहेत पुढचे रोग अभ्यासाला आहेत बघा बर्ड फ्लू आणि स्वाईन फ्लू या दोन्ही रोगास कारणीभूत रोगजंतू म्हणजेच पॅथोजन आहे बघा व्हायरस म्हणजे विषाणू या रोगाचा प्रसार कसा होतो बघा मोड ऑफ इन्फेक्शन कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड बर्ड्स एन ॲनिमल्स म्हणजेच रोगी पक्षी प्राणी यामार्फत या, या रोगाचा प्रसार होतो तर या रोगाचे प्रतिबंधात्मक उपाय कोणते आहेत बघा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स पर्सनल हायजीन अँड प्रॉपरली कुक्ड मीट म्हणजेच स्वच्छता व योग्य शिजवलेलं मांसखानं रोग अभ्यासाला आहे बघा डेंग्यू या रोगास कारणीभूत रोगजंतू व्हायरस म्हणजे विषाणू डेंग्यू रोगाचा प्रसार कसा होतो बघा मोड ऑफ इन्फेक्शन मस्किटो बाईट म्हणजेच डासाचा दोष झाल्याने डेंग्यू रोगाचा प्रसार होतो प्रिवेंटिव मेजर्स म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय बघा डेंग्यू रोगाचे क्लिनलीनेस ऑफ सराउंडिंग्स प्रिवेंटिंग स्टॅगनेशन ऑफ वॉटर मस्क्युटो कंट्रोल म्हणजेच परिसराची स्वच्छता राखणं पाणी साठू न देणं डासावर नियंत्रण ठेवणं हे डेंग्यू रोगाचे प्रतिबंधात्मक उपाय आहेत पुढचा रोग अभ्यासाला हे बघा निमोनिया निमोनिया या रोगास कारणीभूत रोगजंतू तो म्हणजे बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू निमोनिया रोगाचा प्रसार कसा होतो बघा मोड ऑफ इन्फेक्शन ड्रॉपलेट्स स्प्रेड इन इयर बाय इन्फेक्टेड पर्सन म्हणजेच निमोनिया रोगाकडून हवेत येणाऱ्या सूक्ष्म थेंबामार्फत निमोनिया रोगाचा प्रसार होतो प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय बघा वॅक्सिनेशन अँड अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन म्हणजेच निमोनिया रोगाचा प्रतिबंधात्मक उपाय बघा लसीकरण व निमोनिया रोगापासून दूर राहणे पुढचा रोग अभ्यासाला या बघा लिप्रोसी म्हणजेच कुष्ठरोग या कुष्ठरोगास कारणीभूत ठरणारा रोग जंतू बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू या रोगाचा प्रसार कसा होतो बघा मोड ऑफ इन्फेक्शन लाँग टर्म कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन म्हणजेच कुष्ठरोगाच्या सानिध्यात दीर्घकाळ राहिल्याने या रोगाचा प्रसार होतो रोगाचे प्रतिबंधात्मक उपाय बघा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन्स अँड देअर बिलॉंगिंग्स म्हणजेच कुष्ठरोगाशी संपर्क टाळणं व कुष्ठरोगाच्या वस्तू वापरणं टाळणं हे प्रतिबंधात्मक उपाय आहेत पुढचा रोग अभ्यासाला हे बघा कॉलरा आणि कॉलरा या रोगास कारणीभूत सूक्ष्मजीव म्हणजेच पॅथोजन आहे बघा बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणू कॉलरा रोगाचा प्रसार कसा होतो बघा मोड ऑफ इन्फेक्शन कंटामिनेटेड फूड अँड वॉटर म्हणजेच दूषित अन्न आणि दूषित पाण्यामार्फत कॉलरा रोगाचा प्रसार होतो कॉलरा रोगाचे प्रतिबंधात्मक उपाय बघा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स क्लीन फूड अँड वॉटर म्हणजेच बघा स्वच्छ अन्न खाणं व स्वच्छ पाणी पिणं हे कॉलड्रा रोगाचे प्रतिबंधात्मक उपाय आहे पुढचा रोग अभ्यासाला हे बघा मलेरिया म्हणजे हिवताप आणि हिवतापास कारणीभूत असणारा रोग जंतू पॅथोजन प्रोटोजोआ म्हणजे आधी जीव मलेरिया रोगाचा प्रसार कसा होतो बघा मोड ऑफ इन्फेक्शन मस्किटो बाइट अँड अनक्लिन्ड सराउंडिंग्ज म्हणजेच डासांचा दंश व अस्वच्छ परिसर यामुळे मलेरिया रोगाचा प्रसार होतो मलेरिया रोगाचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय बघा क्लिनलीनेस ऑफ सराउंडिंग्स प्रिव्हेंटिंग स्टॅग्नेशन ऑफ वॉटर कंट्रोलिंग मस्किटोज म्हणजेच परिसराची स्वच्छता राखणं पाणी साठू न देणं डासावर नियंत्रण ठेवणं हे मलेरिया रोगाचे प्रतिबंधात्मक उपाय आहेत पुढचे रोग अभ्यासाला आहे बघा रिंग वॉर्म स्कॅबीज वॉर्म म्हणजे नायटा स्कॅबीज म्हणजे खरूज या रोगास कारणीभूत रोगजंतू पॅथोजन आहे फंगी म्हणजे कवक या रोगांचा प्रसार कसं होतो बघा कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन और हिज हर बिलॉंगिंग लाईक क्लोथ म्हणजेच केसातील कोंडा नायटा त्वचेवरील चट्टे अशा रोगांशी व त्यांच्या वस्तूशी संपर्क आल्यास प्रसार होतो तर प्रतिबंधात्मक उपाय प्रिवेंटिव मेजर्स बघा पर्सनल हायजीन अवॉइडिंग कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन म्हणजेच स्वच्छता राखणं व रोगेशी संपर्क टाळणं हे केसातील कोंडा नायटा त्वचेवरील चट्टे या रोगाचे प्रतिबंधात्मक उपाय आहेत तर एड्स हेपेटायटिस म्हणजे कावीळ इन्फ्ल्युएन्झा मिझल्स म्हणजे गोवर चिकनपॉक्स म्हणजे कांजिन्या बर्ड फ्लू स्वाईन फ्लू डेंग्यू हे रोग वायरस म्हणजे विषाणूमुळे होतात निमोनिया लिप्रोसी म्हणजे कुष्ठरोग कॉलरा हे रोग बॅक्टेरिया म्हणजे जीवाणूमुळे होतात तर डँड्रप म्हणजे केसातील कोंडा रिंगवॉर्म म्हणजे नायटा स्कॅबीज म्हणजे खरुज हे रोग फंगी म्हणजेच कवकामुळे होतात आणि मलेरिया हा रोग प्रोटोजोआ म्हणजे आधी जीवामुळे होतो या ठिकाणी युजफुल अँड हार्मफुल मायक्रोबीज म्हणजे उपयुक्त व उपद्रवी शुष्पजीव या प्रकरणाचा अभ्यास पूर्ण होतो तर या प्रकरणाचा स्वाध्याय पूर्ण करा धन्यवाद